बर बर चालतंय बघूया काय काळजी करू नका. तर बर बर चालतंय, बर बर चालतंय काळजी करू नका. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या गावापासून बरंच लांब म्हणजेच बघा आपण आटपाडी तालुक्यामध्ये पोचलेलो आहे आणि एका घरामध्ये त्यांना साप दिसला होता हंड्याच्या खाली. आता आपण पाहतोय तर तो आपल्याला काय दिसलेला नाही, तर बघूया तो घरामध्येच कुठं असणार आहे. तर बघा मित्रांनो काय आपण पिंपरी या गावामध्ये पोचलेलो आहे. तर आता बघूया कुठं साप तरी अजून दिसलेला नाही, तर कुठंतरी हंड्याच्या पाठीमागं आहे म्हणून सांगितलं होतं. तर बघूया आता आपण कुठला साप आहे. त्यांना काळा साप दिसला होता म्हणते ते, बघूया आता आपण शोधूया थोडंसं, शोधल्याशिवाय सापडणार नाही. तर बघा आपल्या सोबत आज आपले सहकार मित्र तसेच कॅमेरामॅन अनिकेत पवार नो बाबर पवार पवार पवार. ओके, आता बघूया साप कुठे कोण बघायचं आपल्याला आणि हंड्याच्या खाली साहेब बघा हंड्याच्या खाली फरशी ठेवली आहे. तर बघा मित्रांनो आपल्याला साप सापडलेला आहे बघा. तर या हंड्यामध्ये बाजरी आहे आणि त्या बाजरीच्या खाली फरशी होती त्या हंड्याच्या खाली आणि तो फरशीच्या खाली जाऊन बसला होता. म्हणजे विचार करा तर बघा की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सापांना गारव्याची खूप आवश्यकता असते आणि त्या गारव्याला हा साप जाऊन बसला होता. तुम्ही बघू शकताय तर त्याला आपण थोडस स्टँड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो की काळ्या रंगाला साप हा अट्रॅक्टिव्ह होत असतो. तर बघा तो कशा प्रकारे फणा वगैरे दाखवतोय म्हणजेच की पूर्व चेतावणी देतोय तो आपल्याला. फणाच्या पाठीमाग मोडी लिपीतला 10 अंक असतो. तर बघा मित्रांनो की तो शत्रू समजून या हलक्या वस्तूकडे बघण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा मित्रांनो हा नाग जातीचा साप आहे. त्याचं इंग्रजी नाव इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असं आहे आणि शास्त्रीय नाव नाजा नाजा असं असतं. बघा त्याचं बघू शकताय तो कशा पद्धतीनं आपल्याला फणा वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या फणे पाठीमाग मोडी लिपीतला 10 अंक असल्यामुळं त्याला स्पेक्टिकल कोब्रा असं म्हटलं जातं. बघा चष्म्यासारखे दोन गोल दिसत आहेत म्हणून बघा. तर बघा मित्रांनो याची त्वचा घावासारखी असल्यामुळे याला हिंदीमध्ये घेऊन या नावानं ओळखलं जातं. बघू शकताय प्रजातीचा हा साप आहे आणि विषारी आहे थोडक्यात. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषाणू येत असतं. बघा चावल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गावठी इलाज करत बसायचं नाही किंवा मंदिरात जाणं वगैरे असा प्रकार करत बसायचं नाही. या सापाचा 80% कोरडा चाव असतो. बघू शकताय तो कशा पद्धतीनं आपल्याला पूर्व चेतावणी देण्याचा प्रयत्न करतोय, चावण्याचा प्रयत्न करतोय. तर असा जर साप जवळ दिसला त्याला अजिबात काटीन वगैरे मारण्याचा प्रयत्न करू नका बघा मित्रांनो. कारण सापांचं विष हे आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये खूप उपयोगी असतं. तसंच उंदीर वगैरे खाऊ नका. उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात. तर त्यांना खाऊन हा साप आपली मदत करत असतो लक्षात घ्या. म्हणून सापांना अजिबात मारण्याचा प्रयत्न करायचा नसतो. बघू शकताय सरासरी 6 फूट आपण वाढणार हा विषारी साप आहे. जी काही नर्वस सिस्टीम असते आपल्या शरीराची तर त्याच्यावरती याच्या विषाचा परिणाम होत असतो. बघा म्हणजेच काय असतं की बाबा अर्धांग वायू होणं, घसा जाणं,
पेशंट कोमा जाणं हे या विषयाचे परिणाम असतात, लक्षात घ्या. त्यामुळं अजिबात या सापाच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि बघा महत्वाचा विषय प्रशिक्षण असल्याशिवाय, जरा शांत राहायचा ना, प्रशिक्षण असल्याशिवाय कुणीही सापांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर तुम्हाला सापांची माहिती नसेल आणि जर तुम्हाला साप नाही ओळखता आला तो जर विषयी असेल तर मग चावला तर जेव्हा धोका शक्यता जास्त असते. त्यामुळं अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. तर त्याला आपण बरणीमध्ये पॅक करून घेऊया. तर त्याला बरणीमध्ये अशा पद्धतीने पॅक करतोय बघा. बघा मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजून बेल आयकॉन बटन दाबून व्हॉट्सअप सिंक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराज, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर बघा मित्रांनो की थोड्या जवळपूर्वी आपण इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नागाचा सापा पकडला होता बघा. तर त्याला तर आपण फॉरेस्टमध्ये सोडतोय बघा कशा पद्धतीनं. तर तो फणा काढूनच या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसतोय. तर बघा मित्रांनो की या ठिकाणी फॉरेस्ट आहे, जंगल आहे खूपच मोठं. तर त्या जंगलामध्ये हा साप आता निघून जाणार आहे बघा मित्रांनो. तर बघा की साप स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात आणि लोक उगीच त्याला घाबरून त्यांना इजा पोचवत असतात बघा. तर या सापानं तोंड बाहेर काढलेलं आहे, तर तो आता माघारी फेरत नसतो, लक्षात घ्या. त्याला त्याच्या जीवाचं पडलेलं असतं आधीच. बघा किती चपळतीनं तो निघून गेला बघा. कधी तो अंगावर येणार नाही काय नाही. कसं होतं की लोकांच्या मनातलं गैरसमजच लोक करून त्या प्राण्याला इजा पोचवण्याचं काम करते. ती प्राणी किती पण विषारी असू द्या साप, लक्षात घ्या, स्वतःहून कधी मागू लागवून वगैरे चावत नसतो. तो खाद्याच्या शोधामध्ये आपल्या घराजवळ आलेला असतो आणि त्याला आपण मारत असतो, लक्षात घ्या. त्याला वाट दिली की तो त्याच्या मार्गानं निघून जात असतो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो,